अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान एक काय खात्री ने मिळेल. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असे वाटते. त्याच्या मागे सारे जग लागले. जगामध्ये आपल्याला समाधान कोणी देत नाही. समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे. पांडवांना वनवासात जे समाधान होते ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हते. म्हणून परमात्मा ठेवी त्यामध्ये सुखी राहावे. ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान. हे संतश्रेष्ठ तुकाराम भगवानचेही सांगणे आहे. भगवंताची देणगी सर्व बाजूनी गोड असली पाहिजे. पैसा ही भगवंताची देणगी नव्हे. त्याने कळवत आणि अतृप्ति होती. खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी होय. मनुष्याला किती असते म्हणजे पुढे होईल हे ठरलेले नाही. आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानले की जे आहे ते पुरे. ज्याचे मन समाधानात आहे त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल. समाधानालाच खरे महत्व आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्ये फार समाधान आहे. शिवाय घेण्याला काही अंतच नाही. कितीही मिळाले तरी आपली मागण्याची वृत्ती कायम राहते. पण आपले सर्व काही दिले की देण्याला अंत आला म्हणून त्यामध्ये समाधान होते. आपण उपाधीने झाकले गेलो आहोत. एक एक उपाधी टाकीत केले तर आपले खरे स्वरूप प्रकट होईल. तिथे खरे समाधान होते. राम करता आहे ही भावनामुळे हे वासनेचे मरण होते. मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचं आहे ते होते असे अनुसंधान असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही. आपल्याला सगळे कळते पण आयत्या वेळेला आपण दिसत आलेली पूर्वी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो. तसे अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या पूर्वींना आवडू शकतो. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे ते म्हणजे भगवंताचे अनुसंधान. हे औषध जरी आपल्या डॉक्टरकडून घेतले तरी रोग्याला पथ्य सांभाळावेच लागतं. शास्त्राने सद्धर्माने आणि अभ्यासाने मागून अनुसंधानात राहणे जरूर आहे. अनुसंधानाचे जे साधे ते शतकोटी साधनांनी साधणार नाही असे अखंड नामानुसंधान म्हणजेच हरी भक्ती. जय श्रीराम. हे 26वं वर्ष आणि आजचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत संमेश्वर धामणी येथून श्रीनिवास पेडसे. यापूर्वीही त्यांनी आपल्या समोर श्रीकृष्ण हा विषय मांडलेला आहे, राणी येसुबाई हा विषय मांडलेला आहे, त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड. त्यामुळे व्याख्याते आपल्या परिचयाचे आहेतच पण थोडासा परिचय असा की बाल वयापासून ते कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेतच आणि अनेक ठिकाणी व्याख्यानांचे कार्यक्रम त्यांचे चालू असतातच. कालच म्हणजे आज जे ते आले ते नाशिक येथून आलेले तीन दिवसाची व्याख्यानमाला करून आज ते महाडला व्याख्यान द्यायला आलेले आहे. आजचा आपला विषय आहे शिवराज्याभिषेकाची 350 वर्ष. मी श्रीनिवास दादांना विनंती करते त्यांनी त्यांच्या विषयाला सुरुवात. हिंदुस्थानामध्ये राज्याभिषेक झाला नाही असं कधीच घडलं नाही.
मंदिरामध्ये बसलोय, त्यांच्या मंदिरात त्यांचाच राज्याभिषेकाच्या दोन कथा समोर येतात. एक न होऊ शकलेला राज्याभिषेक आणि एक झालेला राज्याभिषेक. त्यामुळे फार प्राचीन परंपरा या देशाला राज्याभिषेकाची आहे. तो बाकीच्या पुराणातल्या इतिहासातल्या राज्यकर्त्यांच्या बाबत हा दृष्टिकोन का नाही की जी 350 वर्ष आज आपण ज्या राजांची साजरी करतो ती त्यांच्या त्यांचीच का, हा कधीतरी विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे. त्याचं साक्षेपी चिंतन आज मांडण्याचा माझा प्रयत्न. कारण मुळामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे, मी मागेही बोललोय दोन तीन वेळा आपल्याशी संवाद झाला की या देशाला प्राचीन इतिहास आहे. राष्ट्रकुट, शिला, चालुक्य, यादव आणि अगदी सुरुवातीला सातवाहन असे संपन्न राज्य आपण बघितले. यातलं जे यादवकालीन राज्य आहे त्या यादवकालीन राज्याच्या पतनानंतर महाराष्ट्राचे तीन मोठे त्या पतनामध्ये अपमान आहे आणि त्या अपमानातूनच पारतंत्र्याची गाथा आणि त्यानंतर स्वातंत्र्याची म्हणजे स्वराज्याची पुढची प्रतिज्ञा आणि राज्याभिषेकापर्यंतची कार्यवाही. मुळामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा संपन्न राज्यव्यवस्था होते तेव्हाच धोका असतो. तुम्ही गरीब असता, भीक मागत असता तेव्हा तुम्हाला चोरी होईल याची भीती नसते. कारण मुळात चोराला सुद्धा त्याची इन्व्हेस्टमेंट इतकं तरी चोरी मिळावी असं साधारण त्याचंही आर्थिक गणित असतं. त्याचं नियोजन त्याच्याकरता घेतलेले कष्ट एवढं तरी चोरीत काहीतरी मिळावं असं चोराला नक्की वाटत असणार. आणि म्हणून जेव्हा संपन्न अवस्था येते तेव्हा दोन गोष्टी होतात. एक पहिली गोष्ट अशी होते की आता आपण संपन्न आहोत, आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि दुसरं असं होतं की त्या काळजी करण्याचं कारण नाही असं तेव्हा वाटत. आता कोणी आपल्यावर हल्ला करणार नाही कारण आम्ही सगळ्या बाजूनी संपन्न आहोत, समृद्ध आहोत हे जगाला माहित. पण वसंत कारेकरांनी वाक्य महाराजांच्या ते महाराज बोलले होते का नाही मला माहित नाही, ते वसंत कारेकरांना कुठून मिळालं तेही मला माहित नाही, पण मला ते वाक्य आवडत. इथे उषाला मृत्यूमध्ये ते वाक्य संभाजीराजांच्या तोंडी घातलेलं आहे. ते असं म्हणतात की आमचे आबासाहेब म्हणत की शत्रू ते तुम्हाला करणार नाही असं वाटतं ना त्याचा पहिला बंदोबस्त करा. आम्हाला तो करणार हे वाटत असलं तरी आम्ही बंदोबस्त करायला तयार नाही. आणि म्हणून शिवराज्याभिषेकाची 350 वर्ष ही जिलबी वाटण्याची वर्ष नाही, ही डीजे वाजवण्याची वर्ष नाही, तर समोर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर जे स्वप्न आम्ही पाहतो आहोत किंवा भारतीय स्वातंत्र्यानंतरचा देश परत आकुंचित होऊ नये एवढी जबाबदारी आपल्यावर नक्की. सीमांचं प्रसरण किंवा आमचा भूभाग जो शत्रूंच्या हातात आहे तो एक वेळ नाही आला तरी चालेल, पण आमचा आणखी भूभाग दुसरीकडे जाऊ नये याच्याकरता केवळ राज्यव्यवस्था सजग असून चालत नाही, त्याच्याकरता पहिल्यांदा जनता जनार्दन लोकशाहीमध्ये समृद्ध असावा लागतो, तो सावध असावा लागतो. या दृष्टीनं या घटना क्रमाकडे आपल्याला बघावं लागतं. म्हणजे मी आपल्याला दोन तीन गोष्टी सांगतो. समाजामधल्या पहिली गोष्ट, समाजामधला जो समृद्ध वर्ग मानला जातो तो विचाराने समृद्ध असतो, तो पांडित्याने समृद्ध असतो, याच्यापासून राज्याला पहिला धोका असतो. छेद देणारी वाक्य बरं का नाही, मी पुराव्यासह बोलतो. याच कारण असं आहे, समाजातलं कर्तृत्व ज्यांनी गाजवावं, समाजाला मार्गदर्शन ज्यांनी करावं, त्यांची अकर्मण्यता ही पारतंत्र्याची पहिली नांदी आहे. स्वस्त बसून राहायचं, आपल्याला काय करायचं, लोक करतील, ही सगळ्यात घातक व्यवस्था. आणि मग आमची एवढी मोठेपणा नाहीये ना, आमची एवढी ताकद नाहीये ना, हे जेव्हा अर्जुनाला वाटलं तेव्हा त्याला सांगणारा कृष्ण त्याच्या बरोबर होता, हो तस्मात कर्म कोणते युद्धाय कृतर इच्छय. आम्हाला हे सांगणारा कृष्ण आमचा मित्र नाहीये ना, हा आमचा दोष आहे. आम्ही जे म्हणतो त्याची चिरी ओढणारे आमचे दोस्त आहेत, त्यामुळे आमच्यामध्ये प्रगतीची वाटचाल होईल याची शक्यता नाही. आणि म्हणून आपल्याला सांगतो एक कालावधी, म्हणजे स्थापत्यशास्त्रामध्ये सगळ्यांना माहिती की ज्या मंदिराला कुणी बांधलं हे सांगता येत नाही, कसं बांधलं हे सांगता येत नाही, शैली कुठली हे सांगता येत नाही, ज्याला एक साधा शब्द सगळ्यांच्या तोंडामध्ये हेमाडपंथी मंदिर आहे, म्हणजे मग बाकीचे काही विचारतही नाही आपण, आपल्याला आणखी काही सांगावं लागत. हा जो
जो हेमार पंत आहे त्याचं मूळ नाव हेमाद्री आहे आणि तो यादवांचा पंतप्रधान होता. चतुर्वर्ण चिंतामणी नावाचा ग्रंथ या माणसाने लिहिला. एवढंच नाही तर वाघभटाच्या आयुर्वेदाच्या ग्रंथावर या माणसाने टीका करायला घेतली होती. ती पुढे अर्धवट राहिली आता वेगळा, पण त्याची अर्धवट असलेली टीका म्हणजे अर्धवट म्हणजे अर्धी राहिलेली. आपण जो शब्द अर्धवट म्हणून वापरतो त्या अर्थाने नाही, ती अर्धी राहिलेली टीका सुद्धा सुंदर आहे. हा माणूस अनेक प्रकारचे यांनी होता, पण गमत पहा अल्लाउद्दीन खिलजी 350 किलोमीटर आतमध्ये घुसला तेव्हाची स्थिती लक्षात घ्या. आणि मग शिवाजी राजे या करता लक्षात राहतात की ज्या पूर्वसुरींनी केलेल्या चुका आहेत महाराजांनी त्या चुका त्यांच्या आयुष्यामध्ये केलेल्या नाहीत, म्हणूनच ते खंडित झालेल्या राज्याभिषेकाच्या परंपरेचे पुरस्कर्ते ठरले आणि त्यांनी ती परंपरा परत सुरू. 350 किलोमीटर अल्लाउद्दीन खिलजी आज जेव्हा घुसला तेव्हा आमचा सेनापती ज्याला सीमांचं संरक्षण करायचं असतं त्यावेळेला तो आपलं सैन्य घेऊन यात्रेला गेला. पहिली राजा उरलेलं सैन्य घेऊन फिरायला गेला होता. त्या सेनापतीचं नाव आहे राजपुत्र सिंगणदेव आणि राजाचं नाव आहे राजा रामदेवराय. ज्याच्या पदवी आहे ना ती पदवी त्याला आपल्या पाठीमागे लावून घेतली ती मोठ्या पुस्तकाची 4 पानं सलग भरतील एवढी पदवी येते. पण पदवी प्रमाणे बिचारा वागायला नाही आमचं दुर्दैव. आणि त्यावेळेला पंतप्रधान काय करत होता, राजा फिरायला गेला सेनापती यात्रेला गेला आणि पंतप्रधान असलेला हेमाद्री सारखा विद्वान व्रताचार शिरोमणी नावाचा ग्रंथ लिहित होता. म्हणजे पूजा केली तर त्या पूजेला प्रसाद पावशेराचा करायचा का अर्धाशेराचा करायचा हे पंतप्रधानाचं काम आहे. जेव्हा राज्य व्यवस्थेतले जेव्हा समाजातल्या महत्वाच्या व्यवस्थेमध्ये केंद्रीभूत असणारी माणसं कर्तव्यच्युत होतात त्याच वेळेला पारतंत्र्य सुरू होत आणि याचा परिणाम शिवरायांना स्वराज्याची प्रतिज्ञा करावी लागली. आम्ही पहिला आमचा अपमान आहे महाराष्ट्राचा या निमित्ताने ही चर्चा केली पाहिजे कारण या पार्श्वभूमीवर महाराजांचं राज्य मोठं दिसत. यादवांचं साम्राज्य शिवाजीच्या राज्याच्या कैक पण जास्त होत, ते साम्राज्य होत आमचं राज्यही नव्हतं. संपूर्ण हा कोकण भाग जो आहे हा यादवांच्या आधिपत्याखाली होता. देवगिरी कुठे आहे पहा आणि आपण कुठे आहात पहा, राजधानी आपली देवगिरी होती. या अवस्थेमध्ये जेव्हा समाजातली राज्य व्यवस्था दुर्लक्षित व्यवस्था होते जेव्हा विद्वान दुर्लक्षित होतात ते चुकीच्या मार्गाने काम करायला लागतात आणि म्हणून मग या घटनेच्या आधारावर महाराजांच्या काळानंतरच्या पुढच्या काळात रामशास्त्री प्रभूने जेव्हा माधवराव पेशव्यांना म्हणाले की तुम्ही संध्या करण्याकरता वेळ घालवणार असाल तर पंतप्रधान म्हणून राहू नका, त्याचं कारण इथे मिळते. तुम्ही एकदा जे कर्तव्य स्वीकारलं ते कर्तव्य तुम्ही बजावलं पाहिजे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या सगळ्या कर्तव्य चुकीच्या कारणामुळे आम्ही पारतंत्र्यात गेलो आणि हा पारतंत्र्याचा झटका एवढा मोठा होता की अल्लाउद्दीन खिलजींनी तह करताना महाराष्ट्र समृद्ध किती होता एवढं सांगण्याकरता आपल्याला सांगतो बरं. जी खंडणी वसूल करून गेली ना त्या खंडणीचे आकडे फक्त सांगतो. 4000 गाठी रेशमी कापड, गाठी म्हणजे एवढे नसतात बरं, गाठी म्हणजे 4000 फुट धरतात रेशमी कापड केवळ देवगिरीच्या किल्ल्यातनं दिलेली खंडणी आहे. 700 मण चांदी, 1200 मणाचा ऐवज आहे ही समृद्ध होती आणि असं सलग 3 वर्ष पुढे तो देत होता तरीही खजिना रिता झाला नव्हता एवढी आमची समृद्धता होती. आम्ही काय गमावलो होतं हे कधीतरी कळलं पाहिजे आणि एवढं घर जाऊ देऊ हा
देश एवढा सुजाड होता, देश एवढा सुजलाम होता, सुफलाम होता की धनाच्या राशी काही उभ्या राहिल्या असत्या. सगळ्यांनी लुटून नेलं तरी अजूनही सापडतं एवढं आमच्या जवळ होत. पण अल्लाउद्दीन खिलजीची मजल कुठपर्यंत गेली की एवढं सगळं दिल्यानंतर मला ही खंडणी घेऊन सुद्धा मी स्वस्त भटणार नाही, मी परत जातो, तुझी मुलगी मला देणार असलं असतं. आणि ज्येष्ठापल्लीला त्याला द्यावी लागली हा आमचा पहिला आभार. राजा रामदेव रायचा जावई जेव्हा याच्यावर पुढच्या काळामध्ये त्यानं उठाव केला होता मी नाही खंडणी देणार, तेव्हा मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा, त्याला मारला आणि गरुडस्तंभ होता आमचा देवगिरीच्या किल्ल्यामध्ये, त्या प्रवेशद्वारावर आम्हाला आमच्या या रामदेव रायच्या जावयाला म्हणजे हरपाल देव असं त्याचं नाव आहे त्याला मलिक कापूरनं आदेश दिले ह्या 16 मटणाच्या दुकानामध्ये जसं बकरं सोलतात ना तसं सोललंय त्याला आणि गरुड स्तंभाला तो रक्ताळेला बांधून ठेवला होता. हाचा धडधडीत अपमान होता. हे सगळं मी अनुभवलं. याच काळामध्ये ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ झाली. ज्यांनी अमृतादेवी पैसा जिंकली असं सांगून कुठेतरी मराठी मनाला साथ घातली होती तेही आता गेले. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या प्रेरणेने हे राज्य स्थापन झालं. राज्याभिषेक झाला नसता तर काय झालं असत? राजे तर सगळेच म्हणत होते, महाराष्ट्र सगळेच म्हणत होते, पण कोण म्हणत होते? जे महाराजांना मानत होते ते, जे महाराजांना मानत नव्हते ते दक्कनचा चुहा म्हणत होते, ते डोंगरातला उंदीर म्हणत होते, जहागिरी म्हणत होते, राज्य म्हणायला तयार नाही. लक्षात ठेवा महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर रामदास काय म्हणाले, पुढचे आणखी कोण होते, संत ते काय म्हणाले, इथले काय म्हणाले, याचा विचार नाही करायचा. पहिल्यांदा औरंगजेबाला जेव्हा कळलं राज्याभिषेक संपन्न झाला तेव्हा औरंगजेबाची जी प्रतिक्रिया आहे ती जर आपल्याला समजली तर राज्याभिषेकाचा मदत होते. राज्याभिषेक झाल्याची बातमी औरंगजेबाला दरबारामध्ये कळल्यानंतर औरंगजेबाने दोन उद्गार काढले. पहिला आहे तो अल्लाशी बोल, तो अल्लाला म्हणाला की का बाबा माझ्यावर नाराज झाला, दुनियेत तख्त एकच आलमगीरच बाकी कोणाचं तख्त नाही, आणि आज तू काफरांना तख्त दिलंस, शिवाला तत्तनशील केलास. त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं आहे, एकदा तख्त निर्माण झालं की ते नाश करणं अवघड असत. औरंगजेब त्याला तख्त दिलंस याचा अर्थ त्या मातीमध्ये जी प्रेरणा होती ना ती जागृत झाली. या मातीतला माणूस छत्रपती असतो, या मातीतला माणूस राज्यकर्ता होऊ शकतो हे पुराणात होतं, इतिहासात होतं, पण विश्वास बसत नव्हता. कारण आम्ही फक्त आमच्या गर्दन मारण्याकरता आणि झुकवण्याकरता एवढ्या करता ठेवल्या होत्या. आणि औरंगजेबाला त्याचा अर्थ कळत होता. 7 नद्यांचं पाणी अभिषेकाला वापरलं का, 7 समुद्रांचं वापरलं का, 7 ठिकाणची माती वापरली हा महत्वाचा मुद्दाच नाहीये. राज्याभिषेक झाला हे त्याला त्याचा अर्थ कळला होता की मराठ्यांना तख्त मिळाला. आणि एकदा तत्तनशील राज्य झालं की ते राज्य नाहीस करणं अवघड. आपल्याला आता जे स्वप्न बघत होता की काही थोड्या प्रयत्नामध्ये दक्कन मारली जाईल ते आता शक्य नाही हे त्याला जाणीव झाली की. आणि क्रमांक 2 त्याचं वाक्य जे होत ते त्यांच्यासाठी, ते त्या अल्लासाठी होत. तो अल्लाला असं म्हणत होता की हे तत्तनशील करून तू माझ्यावर अन्याय केलाय, तू माझ्यावर का अन्याय केलाय हे तो जात विचारत होता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, राज्याभिषेक झाल्यामुळे जे काही घटनाक्रम त्या 1674 चा आहे ना तो बघितला की आपल्या लक्षात येईल की किती आवश्यक. मुळामध्ये एक बाब अशी होती की त्यावेळेला शिवशक सुरू झाला राज्याभिषेकाची. मला राज्याभिषेकापूर्वीच्या विषयावर फार बोलायचं नाहीये, मी राज्याभिषेकाच्या नंतरच्या विषयावर बोलणार आहे, पण ते कळण्याकरता काही पृष्ठभूमी आपल्याला सांग.
राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी काय ठरवलं, पहिल्यांदा आधी आपल्याला आपल्यात सुधारणा करायला हव्या. एक साधं वाक्य बाबासाहेब पुरंदरे फार सुंदर वाक्य वापरायचे, बायको सुद्धा आमची राहिली नाही हो असं ते म्हणायचे. कारण अतिशय कौतुकानंतर तुम्ही जो शब्द वापरता ना, माझी बायको, माझी बायको, तो मराठीतला नाहीये. बायको हा तुर्की शब्द आहे. आमची बायको सुद्धा तुर्की झाली. भाषिक शब्द बदलल्यामुळे संस्कृती बदलते हे आम्ही विसरलो. आणि म्हणून रघुनाथ पंडितांकडून राज्य व्यवहार कोश निर्माण करण्याचं काम जे नंतरच्या काळात महाराजांनी केलं, त्याचं कारण हे होतं की मराठी भाषा होती, व्यवहार मराठी भाषेत झालायचे. पण ती मराठी किती होती, तर एक पान मराठी भाषेचं लिहिलेलं असेल तर त्याच्यातले 95% शब्द फारसी आणि अरेबी असायचे. याचं कारण मूळ शब्द आमच्याकडे असून सुद्धा मुघलांच्या आक्रमणानंतर आमच्या अस्मितेवर इतका परिणाम झाला की आमची भाषा सुद्धा आमची राहिली नाही, त्याच्यामध्ये फारसी आणि अरेबी आहे. म्हणून महाराजांनी रघुनाथ पंडितांना सांगितलं की आपली जी संस्कृत प्रचुर मूळ भाषा आहे तीच भाषा आली पाहिजे. आणि त्या म्हणून तुम्हाला महाराजांच्या 1674 पूर्वीची जी पत्र किंवा त्यांनी दिलेलं बक्षीस, त्यांनी दिलेलं इनाम, त्यांनी दिलेलं जे काही कौतुक असेल त्याचं ते लेखी दस्तऐवज महाराजांचं असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 1674 पर्यंत अरेबी आणि फारसी शब्द आढळतात. 1674 नंतर हे प्रमाण संभाजीराजांच्या कारकिर्दी प्रमाण 25% आलं. हा सगळ्यात मोठा बदल आहे. मुळामध्ये राज्याभिषेकाच्या दिवशी शिवशक सुरू झाला आणि पुढे तो काही काळ चालू राहिला होता, 150 वर्ष जवळपास. आम्हाला 150 वर्षांनी काय होतं कोणाला कळत? 150 वर्षांनी साधारणपणे आमच्यावर कुठल्या तरी भूतानी काय जादू करून ठेवली की आम्ही ते सगळं पहिलं 150 वर्ष विसरून जात. फार वाईट परिस्थिती आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणजे मला ऍबे कॅरे, मी संभाजीवर जेव्हा बोललो होतो तेव्हा आपल्याशी ऍबे कॅरेचा उल्लेख केला. ऍबे कॅरे दौऱ्यावर तो म्हटला, माझ्या बाबतीत पहिल्यांदा घटना घडली. तो राज्याभिषेकाच्या जरा आधी आला. राज्याभिषेक हा मी राजा झालो हे जाहीर करण्याची नुसती गोष्ट नाहीये, त्याला राष्ट्रीयत्वाची परिभाषा देण्याकरता केलेला तो उद्योग आहे. तो काय लिहितो ऍबे कॅरे? मला इथून नौकेतून प्रवास करण्याकरता शिवाजी नावाच्या राजाची परवानगी घ्यायला लागली, माझ्याच बाबतीत नाही, इथून नौकेतून परदेशी माणसाला प्रवास करायला परवानगी घ्यायला लागण्याची शिवाजीच्या राज्यातली माझ्या रूपाने ही पहिली घटना. म्हणजे त्याच्या आधी मला अनेक गोष्टी अशा वाटतात की स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे आल्या नाही काय, पण परंपरा फार जुन्या असतात. आहो जाऊ घर तुम्हाला, कुठूनही या, कुठेही जा, कुठेही वस्ती करा, आणि एक दिवस हा भाग माझा आहे म्हणून सांगा. महाराजांनी पहिला छेद दिला आणि म्हणून अजूनपर्यंत स्वतंत्र भारताच्या नाविक दलाला प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची वाटते. याच कारण नाविक दलाची जी महती आहे ती महती ओळखणार हे व्यक्तिमत्व होत. नाविक दल हे केवळ स्वतःसाठी नाहीये. मी नेहमी मी एक दोन गोष्टी आपल्याला स्पष्टपणाने सांगतो. महाराजांचे अफजल खान, शाहिस्ते खान, फतेह खान हे सगळे खान आणि ते मिर्झाराजांनी सगळे बाजूला ठेवा. कधीतरी महाराजांचं स्वराज्य व्यवस्थापन बघा, ते स्वराज्य व्यवस्थापन अभ्यासण्याची जास्त गरज आहे एक. आणि या सगळ्या शत्रूंचं पारिपत्य करण्यासाठी जे नियोजन केलंय ते नियोजन बघण्याची गरज आहे. मी तुम्हाला एकच वाक्य सांगतो, मराठी माणसाने लिहिलेलं नाही. मराठी माणसं साधारणपणे मराठी माणसाचं कौतुक करत नाही, हा त्यांच्याजवळ एक चांगला गुणधर्म आहे. स्वतःबद्दल, स्वतःच्या भाषेबद्दल, स्वतःच्या लोकांबद्दल टीका करता आली तर काय. डॉक्टर सत्येंद्रनाथ सेन गेल्या वर्षी या पुस्तकाला 100 वर्ष पूर्ण झाले, त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये हा बंगाली माणूस आहे, त्यांच्या डोक्यामध्ये असं आलं की हा शिवाजी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, हिंदुस्थानात काही भागात प्रसिद्ध आहे. मुळामध्ये मला अशी इच्छा आहे की हा परदेशात या माणसाबद्दल काय म्हटलेलं आहे, म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलं. ते इंग्रजीमध्ये
हे मुळातून वाचा, आपल्या लक्षातील परदेशी लोकांना महाराज जेवढे कळले दुर्दैवानी हे सत्य आहे, इतर देशीय लोकांना कळलेले नाही। दोन उदाहरण फक्त महाराजांनी जेव्हा जावळी घेतली तेव्हा महाराजांनी विचारला, महाराजांचं स्वराज्य हे समुद्रापासून सह्याद्रीपर्यंत विस्तारलं, तोपर्यंत समुद्राला स्पर्श झालेला नाही, तेव्हा त्यांनी विचारले कोरे लोक येतात कुठून, तर ते म्हणले समुद्राच्या पलीकडून येतात, मग आपल्यालाही जाता येईल, आमचे लोक पडले नाही का ते येऊ शकतात, मग तसेच आपण का जाऊ शकत नाही। आमच्याकडे समुद्र पर्यटन केलं तर धर्म पुरत होता, सगळ्यात पहिल्यांदा आधी रामाला बहिष्कृत करायला लागला असता, रामाच्या आधी सुद्धा त्या हनुमंताला धर्मात काढून टाकायला लागला असता, छोट्या छोट्या मुलांच्या तोंडात समुद्र उलटून लंकेशी गेला, म्हणजे पहिली समुद्र पर्यटन एका अर्थाने हनुमंताने केलं ना, मग हनुमंतालाच काढून टाकायला लागला असता धर्मातून। मूर्खपणाचे जे कर आहेत की समुद्र पर्यटन करायचं, आमच्या पंडितांना मध्ये मध्ये काय होतं धर्म मार्तंडांना मला कळत नाही। एकदा कधीतरी शुद्धीकरणाचं काहीतरी यंत्र तयार करून सगळ्या धर्म मार्तंडांना आत घुसळून बाहेर काढून घुसळून बाहेर काढले पाहिजे, एकदा यांचं ब्रेन वॉश केलं पाहिजे, बाबा तुम्ही म्हणता तो धर्म नाहीये, तुम्हाला धर्मच कळलेला नाही। आणि म्हणून महाराजांनी राज्याभिषेकापूर्वी छोटी आणि राज्याभिषेकानंतर समुद्रातून आरमारी मोहीम केलेली, पण राज्याभिषेक झाल्यानंतर राजाला धर्मातून कोण काढणार, इथे राज्याभिषेकाचं महत्व, त्याला अधिकार प्राप्त जेव्हा होतो जेव्हा त्याच्यावर वेदमंत्रांनी अभिषेक होतो तेव्हा आता धर्मानी त्याला मान्यता दिलेली आहे, तेव्हा धर्मातले तथाकथित समुद्र पर्यटन बंदीवाले, महाराजांनी पर्यटन केलं समुद्रात मोहीम केली सागरी मोहीम, त्याच्यावर मात्र महाराजांना काढून टाका असं बोललेले नाही, मी माझ्या तरी वाचनात आलं नाही। हा परिपाक महाराजांनी खगोलशास्त्रावरचा राज्याभिषेकानंतर लगेच 1674 च्या दरम्यान लिहिलेला ग्रंथ आहे कर्ण कौस्तुभ नावाचा, त्याचं काही ठिकाणी कर्ण कौस्तुभ असेल पण कर्ण कौस्तुभ, कर्ण हे पंचांगाचा एक अंग आहे, कर्ण कौस्तुभ नावाचा ग्रंथ लिहून घेतलाय राजा, किती विचारपूर्वक नियोजन केलेलं राज्याभिषेकाचं। आम्हाला फक्त तुला ना तुम्हाला आश्चर्य वाटेल, हेनरी एक्झिंटन मला काय काय दिसलं राज्याभिषेकाचं याचं एक सुंदर टाचण केलं। पहिल्यांदा आपण फॉरेन बायोग्राफी ऑफ शिवाजी समजू, यातली दोन उदाहरणं सांगतो असं तुम्हाला सांगितलं होतं, त्यातलं पहिलं उदाहरण आहे इसवी सन 1645 स्वराज्याची प्रतिज्ञा, ते इसवी सन 1680 महाराजांचा मृत्यू। या कालावधीमध्ये महाराजांकडे जेवढे किल्ले होते त्या किल्ल्यांमध्ये वेळोवेळी त्या किल्ल्यात बदल होत असे, पराभव विजय यामुळे, पण त्यांच्या आधिपत्याखाली त्या त्या वेळेला जेवढे किल्ले होते प्रत्येक महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला त्या वर्षा कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही अशी एकही घटना अस्तित्वात नाही याच वैशिष्ट्य परदेशी लोकांना, आणि ते कागदपत्रांनी त्यांनी फॉरेन बायोग्राफी ऑफ शिवाजी मध्ये लिहिले की सगळ्यात मोठा। मी का सांगतोय माहितीये का, 350 वर्ष झाली राज्याभिषेक, कॉम्प्युटर आले, महाराजांच सह्याद्रीतलं दऱ्याखोऱ्यातलं दगडातलं राज्य होत, आम्ही सुधारलो। 350 वर्षानंतर महाराष्ट्र सरकारनं, भारत सरकार बद्दल मला नाही बोलायचं आहे, कारण काही प्रमाणामध्ये आमची अशी धारणा आहे की स्वराज्य हे महाराष्ट्रात फक्त मर्यादित होता, सगळ्यात मोठा दुर्ग पण आहे त्याच्या पलीकडे गेलेलं होतं स्वराज्य, पण तरी सुद्धा आम्ही स्वराज्य म्हणजे महाराष्ट्र म्हणतो, किमान महाराष्ट्र सरकारनं मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात तुम्ही कर्मचाऱ्यांना आता विचारा काय पगार झाला, किती आहे, काय करताय, मला जामीन राहा असं काही सांगू नका, पण नुसता पगार झाला कमी। आम्ही किती अंगवळणी पडलोय आमच्या, तो कर्मचारी काय सांगतो माहितीये का,
मार्च आहे ना हे दोन महिने नाही ओळखले. इसवी सन 1645 ते 1680 स्वराज्याच्या त्या त्यावेळी असलेल्या किल्ल्यांच्या वर्गीकरण किल्ल्याच्या परिसराचा सगळा भाग हा किल्ल्यावर अवलंबून असायचा. कर्मचारी किल्ल्यावर त्या त्या अवलंबून असायचा केंद्रीभूत होत. एकही किल्ल्यावरच्या एकही माणसाचा पगार त्या दिवशी झाला नाही अशी घटना अस्तित्वात नाही. दॅट इज द मॅनेजमेंट ऑफ छत्रपती शिवाजी. बर प्रत्येक वेळी प्रत्येक किल्ल्यावर महाराज नव्हते. स्वराज्यात नसताना सुद्धा आग्र्याच्या कैदेत असताना सुद्धा इकडचा पगार थांबला नाही. चार हँडओव्हर केला नाही म्हणून आर्थिक संकट आलं नाही हे सांगण्याची गरज आहे, हे शिकण्याची गरज आहे. 350 वर्षानंतर आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 वर्षानंतर महाराजांच्या 3-3 वेळा वर्षात जयंत्या साजऱ्या करूनही आम्हाला जर आमच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करता येत नसेल तर महाराजांचं नाव 350 वर्षानंतर घेण्याची आमची पात्रता आहे का? कधीतरी स्वतःला हा प्रश्न आपण नागरिक म्हणून विचारला पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये राज्यकर्त्यांना विचारा असा मूर्खपणा करून चालत नाही. तुम्ही त्याला विचारत नाही म्हणूनच ते तुम्हाला विचारत नाही. ती गोष्ट लक्षात ही एक गोष्ट. परदेशी लोकांनी काय दृष्टीने महाराजांचा अभ्यास केला होता याने तुम्हाला सांगतोय. दुसरी गोष्ट या जावळीच्या खोऱ्यामध्ये आल्यानंतर मग समुद्र पर्यटन करता येतं. मग आपण जाऊया. मग आपण जायचं तर आपल्याकडे जहाज उभं आहे. मग जहाज बांधणी केली पाहिजे. जहाज बांधतो आमचे लोक बांधत होते पण पारंपरिक ज्ञानापुरत मासेमारी पुरती जी काही व्यवसायापुरती होती एवढीच होती. मग युद्ध नौका बांधायच्या असतील तर तुमच्याकडे जायचं. महाराजांनी गोव्याच्या व्हॉइसरॉयला पत्र लिहिलं. पत्र खूप छान आहे. आम्हाला कळलंय आमच्या धर्मियांवर तुम्ही अत्याचार करता तुमच्या राज्यात. ज्याच्या खबरा आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत त्याचा बंदोबस्त करायला आम्हाला यावं लागेल. आणि आम्ही येऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याकडे जे आजच्या भाषेत सांगतो इंजिनियर आहे ते 400 इंजिनियर मला द्या. मरीन इंजिनियर मला युद्ध नौका बांधायला मदत करा नाहीतर पुढची स्वारी तुमच्यावर आहे. बर तोपर्यंत व्हॉइस राहिला शिवाजी नावाचा बालगाडा पोहोचलेला होता. हे प्रकरण आपल्यावर जर आलं तर महान संकट येईल म्हणून 400 इंजिनियर पाठवून दिले तर काम भागतंय ना. त्यांनी साधा विचार केला होता. त्यांनी 400 इंजिनियर पाठवून दिले. महाराजांनी आपल्या लोकांना सांगितलं यांच्याबरोबर 3,500 लोक बसवा आणि ते काय करतात ते बघा. आज जर आजच्यासारखं जर कॅप असत ना तेव्हा तर त्यांनी कळवलं असतं. महाराजांनी उधळपट्टी केली हे आपले लोक बसवून त्यांना मानधन देऊन 3,500 लोकांना रिकामपणी पोचलंय. पण कॅपला ते डोकं नव्हतं ते राजांना होतं म्हणून स्वराज्य राहील. लक्षात ठेवा ही बातमी पोर्तुगालच्या राजापर्यंत पोहोचली आणि पोर्तुगालच्या राजाने लिहिलेलं पत्र आजही गोव्याच्या रस्त्यावर तुम्हाला वाचायला मिळेल. ते पत्र वाचा तुम्हाला महाराज कळेल. गोव्याचा पोर्तुगालचा राजा ज्याचं आधिपत्य गोव्यामध्ये होतं तो आपल्या व्हॉइसरॉयला लिहितो मिस्टर व्हॉइसरॉय हे पत्र तुम्हाला ज्या क्षणी मिळेल त्या क्षणी तुम्ही मी सांगतो त्या आदेशाची अंमलबजावणी करायची. आपण लोक चालवायचं नाही आणि ते केल्यामुळे गोव्याचं पोर्तुगालचं जगाचं तुझं माझं कुणाचंही नुकसान झालं तरी चालेल. तुला कळतंय का मूर्ख माणसं तू काय केलंस ते? गोवा वाचवण्याकरता तू 400 इंजिनियर दिलेस त्या शिवाजीला. तुला शिवाजी कळला आहे? पोर्तुगालचा राजा विचारतोय गोव्याच्या व्हॉइसरॉय तुला शिवाजी कळला आहे? अरे हे 400 इंजिनियर त्याला दिलेस त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान दिलं तर तो अरबी समुद्रावर पालाण बांधेल त्याच नौकांचं आणि पोर्तुगाल घेईल ही आम्हाला काळजी आहे बाबा. तू त्याला हलक्यात घेऊ नको. आत्ता 400 इंजिनियर ज्या अवस्थेत असतील पत्र मिळता क्षणी त्याला परत रातोरात 400 इंजिनियर गायब झाले. तेव्हा महाराजांना बाकीचे सांगायला गेले आता ते का बदल आजच्या तुमच्या भाषेत मुंबई गोवा हायवे होईल असं म्हटलं की तुम्हाला कळेल त्या प्रोजेक्ट.
तेव्हा महाराजांनी सांगितलं ते बसवलेले लोक आहेत त्यांना सांगा, त्यांनी बघितलंय काय करतात, आता त्यांना पुढे बांधायला जा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, नुसतं बघत होते ना, त्यांनी पुढे 85 कलबत बांधलेली आहेत. हे गोव्याचा व्हॉइस राय त्याच्या राजाला कळवतो, परत आणून काही उपयोग झाला नाही. आम्ही काय करत होतो ते त्यांनी आत्मसात करून त्यांनी 85 युद्ध नौका बांधल्या. त्याशिवाय हे नियोजन परदेशी लोकांना महाराज जेवढे कळले तेवढे आम्हाला दुर्दैवानी कळले नाही ती वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की महाराजांच्या राज्याभिषेकाने एक संस्कार पूर्ण झाला एवढं झालं नाही, तर त्याला पूर्णपणे अधिकृतता आली. आणि त्या अधिकृततेनंतर ज्या घटनात्मक बदल महाराजांनी केले ते महत्वाचे आहे, त्याची चिकित्सा करण्याची आवश्यकता. महाराजांनी त्याच्यानंतर एक निर्णय घेतला. आपल्याला वाटायला नको आपलं सरकार आता घेतलंय, महाराजांनी घेतलंय. त्यांनी या पोर्तुगीजांच्या नांगी ठेचायचं काम केलं. त्यांनी पहिलं काम केलं परदेशी लोकांनी निर्माण केलेल्या मिठावर. मी परदेशातून आलेल्या म्हटलं नाहीये, परदेशी लोकांनी निर्माण केलेल्या मिठावर. मग ते माळमध्ये का करत ना, 12.5% जगात लावलं आणि इथल्या मिठाचा दर कमी करून टाका. माझा शेतकरी जगला पाहिजे, माझा मिठाचा वाला जगला पाहिजे. इसवी सन 1674 नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, 1 महिना महाराज चिपळूणला होते, 8 एप्रिल 1674 ते 9 मे 1674. तिथून केंद्रागडे घेतला आणि तिथे अंबीरावांना हे दिलं, कारण सरसेनापती गेले होते. मित्रांनो, हे वर्ष फार विचित्र आहे, अनेक घटनांची उजळणी करण्याचा हे वर्ष आहे. एकच गोष्ट चुकली होती, बैरोल खानाला त्यांनी सोडून दिला हे कळल्यानंतर प्रतापराव सरनोबतांसारख्या अत्यंत स्वामीनिष्ठ असलेल्या माणसाला महाराजांनी पत्र दिलंय, सेनापती आहेत, सरनोबत आहेत, कुठल्या अधिकारात तुम्ही सोडला, पराभव करणं तुमच्या हाती, सोडून देणं तुमच्या हाती नाही, कोणाच्या कोणाला विचारून सोडला हा परत स्वराज्यावर आल्याशिवाय राहणार नाही. आणि याची शिक्षा एकच, बेलोलला गर्दीस मिळवल्याशिवाय तुमचं तोंड दाखवू नका आम्हाला. हा सगळ्यात मोठा अपमान वाटला, सगळ्यात मोठा. चुकलेल्या माणसाला महाराजांनी क्षमा नाही केली, कितीही मोठा. आणि पुढे बेलोल खान कितीतरी वर्ष घडलाय पुढे, पण नेसरीच्या खिंडीत या 7 जणांनी हा विचार केला की आम्ही सरनोबत, म्हणजे हंबीराव मोहितेंचा जो राज्याभिषेकाच्या वेळेला सरनोबत किंवा सरसेनापती म्हणून जो त्यांच्या बरोबर अधिकार आला तो प्रतापरावांचा होता. पण प्रतापरावांना मनामध्ये विचार आला की तिकडे राज्याभिषेकाची तयारी चालली आहे, मला तोंड दाखवू नका म्हणले हे सर नाही. मग तोंड न दाखवता जगण्यापेक्षा एकदा एकतर बैरोल खानाला मारून तरी जगू, नाही तर मरून तरी जगू. आणि म्हणून त्या नेसरीच्या खिंडीत महाशिवरात्रीच्या दिवशी 7 जणांनी आपला जीव दिला. आत्महत्याच आहे ती राजगिरी, कारण 7000 सेनेला 7 जण सामोरे गेले. परिणाम नक्की होता काय व्हायचा, पण त्याही आवेशामध्ये बैरोल खानांनी बोटरी अख्खा हात तोंडात घातला होता. कारण तो म्हणला हे 7 जण आले तरी ही दुर्जन यांच्या बरोबर आणखी 7 असते तर कदाचित पराभव झाला असता. पराभूत झालेल्या माणसाला सोडून दिलं की काय होतं हे महाराजांना माहिती होतं, त्यांनी असं का केलं? पृथ्वीराज चव्हाण लक्षात ठेवा, एकदाच पृथ्वीराज नंतर सापडला, यांनी आपल्याला 16 वेळा सोडून दिलंय म्हणून आता ह्याला सोडून देऊया हा मूर्खपणा पृथ्वीराज चव्हाणाच्या शत्रूंनी नाही केला, पृथ्वीराज चव्हाणांनी केला. इतिहासातून जो धडा घेत नाही तो परत इतिहास जमा होतो. येत्या महाशिवरात्रीला या घटनेला 350 वर्ष पूर्ण होत आहे. वेडात मराठे नीर दवले सात हे जे कुसुमाग्रजाने लिहिलेलं काव्य आहे, हे काव्य त्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या डोक्यांमध्ये
शंकराचं जिथे जिथे महाशिवरात्रीचा उत्सव होतो तो होऊ द्या, पण महाराजांची त्यांची भूमिका आणि या सात जणांनी निसंशय केलेलं बलिदान या दृष्टीनं या वेळात मराठे वीर दंगले सातचं महाशिवरात्रीच्या दिवशी एखादं वेलाचं पान कमी घातवत तरी चालेल, पण धावतात्म्य यांचं विसरून चालणार नाही, कारण ते का झालं याचे कारण मी मावसा त्या निमित्तानं प्रकट होते. एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराजांनी या सर्व व्यवस्था निर्माण केल्या, त्याच्यात स्वतःचं शिवराई नावाचं चलन काढलं, त्याच्यावर शिव छत्रपती नावाचा शिक्का लावला. पाठीमागे कुठे शिवराई बघायला मिळाली तर बघा, स्वतःच चलन आलं, स्वतःची कालगणना आली. नंतरच्या पत्रामध्ये फारशी तारख गेले आहे, नंतरच्या याच्यामध्ये मराठी महिन्यांचा उल्लेख यायला लागलाय महाराजांच्या पत्रात. का सांगतोय माहितीये का, 75 वर्ष साजरी केली ना, हिंदुस्थानचं कॅलेंडर ग्रेगेरियन आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य म्हणजे केवळ राजा परती होता त्याला उचलून बाहेर टाकायचा आणि इथला कुणीतरी करायचा आहे, एवढाच अर्थ स्थिमित नसतो. जेव्हा तुमची सर्व व्यवस्था एकच देशीय होते तेव्हा त्याला स्वराज्य म्हणतात. त्यातला स्व हा स्वतःपुरता मर्यादित नाही, तो स्व व्यापक आहे. आमचं आज महाराजांनी राज्य व्यवहार कोष का निर्माण करायला सांगितला याचं एक पत्र आहे ते वाचा. ते म्हणले की आपली भाषा पूर्णपणे शुद्ध स्वरूपामध्ये आली पाहिजे आणि राज्य व्यवहार कोष याचा अर्थ असा आहे, ते शब्द राज्य व्यवहारामध्ये दैनंदिनरित्या वापरले गेले पाहिजेत. आमच्याकडे आजही मराठी भाषा राज्य शासनाची अधिकृत भाषा आहे. कशावरून असा प्रश्न विचारला तर उत्तर नाहीये माझ्याकडे. याच कारण आमच्या सगळे आदेश इंग्रजीतून का निघतात, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालंय. सगळ्यात मोठं कौतुक सांगू का तुम्हाला, आमच्याकडे काढलेल्या आदेशावरून जो वाद निर्माण झाला, विचार वकिलाला कोणाला तरी, आमच्याकडे काढलेल्या आदेशावरून वाद निर्माण झाला तर मूळ इंग्रजीचा अर्थ लक्षात घ्यावा असं आमचं शासन सांगतं. याला स्वातंत्र्य म्हणत नाही बाबांनो, कधीतरी हे सांगायला पाहिजे आमच्या मराठीत जो अर्थ काढा तोच कायदेशीर असतो. महाराजांचं नाव घ्यायचं हे सांगायचं धाडस करावं लागतं. या 350 वर्षामध्ये ही व्यवस्था आपल्याला बदलली पाहिजे हे कधीतरी डोक्यात येण्याकरता ही 350 वर्ष साजरी करायची. महाराजांनी पहिली व्यवस्था केली, तीनच सूत्र लक्षात ठेवा, राज्य हा देश अजिंक्य होईल. काही गरज नाही तुम्हाला युरोची, काही गरज नाही तुम्हाला जगावर राज्य करण्याची, तुम्ही आपोआप अजिंक्य व्हाल. त्रिसूत्री, पहिली गडावरचं पाणी आटता कामा नये, कायदा करायचा का विचार शासनाला, काय फरक आहे तो लक्षात घेईल. आणि मला एक घटना काढून जात, एक घटना मी इथून गेलो तरी की कोकण सोडून जात नाही. कुणीही मला सांगा की शिवाजी राजांच्या कालखंडामध्ये तर सोडाच, आमच्यासारखे नतद्रष्ट राज्यावर येईपर्यंत एवढी मर्यादा ठेवा फक्त, आपण आलो की काही करू शकतो. आमच्याकडे राज्य व्यवस्था येईपर्यंत अमुक एका किल्ल्यावरच पाणी आटलं होतं अशी एक घटना सांगा. हा नियम आहे स्वराज्याचा, गडावरच पाणी आटता कामा नये आमच्याकडे. आणि तुम्हाला सांगू का, आत्ता पाऊस जरा मागे पुढे झालाय तर आमची आत्ता सभा सगळी निघून गेली, काय होईल पुढे माहित नाहीये. महाराजांच्या कालखंडामध्ये जेव्हा स्वराज्याची निर्मिती होत होती तेव्हाच महाराष्ट्रातला नाही तर जगातला सगळ्यात मोठा दुष्काळ 12 वर्ष महाराष्ट्राच्या मुलीवर होता, त्यानंतर ही रचना आहे. पण पाणी आटता कमा नये हा निर्णय घेतला आमच्याकडे आटल्यावर काय करायचं याच्या बैठका होता. खरंच कधीतरी महाराज एकदा अभ्यासून बघा, आमच्याकडे टंचाई आराखडा तयार केला जातो, तिकडे पाणी आटता कामा नये हा नियम. मी एक सांगतो बरं का, आजपासून या व्याख्यानानंतर एक ठरवा, महाराजांचं एक तर नाव घेऊ नका, त्यांना बरं वाटेल आणि त्या
शिवाजी करणे एवढे महाराज सोपे नाही बरं का, ते पचवणं फारच अवघड आहे. पाणी आटताना हा पहिला नियम नाही आटलं. दुसरा नियम, दारू गोळा भिजता कामा नये पेटता कामा नये. आमच्याकडे कोळसा भिजला म्हणून विद्युत पुरवठा खंडित होतो अशा बातम्या काढून दाखवू का तुम्हाला? कधीही या संरक्षणाच्या बाबतीमध्ये तडजोड केली नाही. दोन आणि सगळ्यात तिसरा मुद्दा, अन्नधान्याने आपण समृद्ध असलं पाहिजे. या तीन गोष्टी आजही करता येणार नाही. संरक्षण सिद्ध असलं पाहिजे, ते काळजीपूर्वक जोपासलं पाहिजे, अन्नधान्याने आपण समृद्ध झालं पाहिजे आणि सगळ्यात मोठं जीवनदायिनी असलेलं पाणी हे आपण टिकवलं पाहिजे. आणि म्हणून कधीतरी तुमच्या जवळ, पण मला एक सांगा बरं, महाराजांनी स्वतःच नाव लावलेला किल्ला दाखवा. मी तुम्हाला सांगतो, महाराजांनी स्वतः बांधलेले रायगड, महाराजांनी स्वतः पूर्ण बांधलेले. पूर्वी तो राहिली होता, त्याच्यानंतर हिरोजी बाबांनी तो अभेद्य केला, पूर्वी राजधानी लक्षात, पण मुळापासून नाही बांधलं. मुळापासून बांधलेले प्रतापगड आहे, सिंधुदुर्ग आहे, असे वेगळे केले. काय करायला लागत? मला प्रश्न विचारायचा आपल्याला की या सगळ्या याच्यामध्ये आम्ही शिकणारच काय याच्यातून काहीतरी? का हे 350 6 जून 2024 आमचं कर्तव्य संपलं? आज तुम्ही चरमाया बरोबर रायगडावर, रायगडावर गेल्यानंतर तिथे पाणी व्यवस्थेची जी व्यवस्था होती कोणीही बघत नाही. ती बरं, आम्ही जाऊन काय करतो तर आमच्या खडून किंवा आमच्या जवळ काय असेल त्याने तिथे नाव घेतो. लायकी का आपली पूल बांधत असताना कोसळणार गाव आहे आपलं, राज्य आहेत आपली. आणि 350 वर्ष प्रचंड दुष्काळ आहे, पाऊस आहे, भूकंप आहे, तरी किल्ले शाबूत आपल्याला दिसतात आणि आमचं दुर्लक्ष आहेच, तरी किल्ले शाबूत आहे. पण एकच कर्मचारी कसा लागतो माहितीये का? हिरोजी इंदुरकरांसारखा लागतो. महाराज आग्र्याच्या कैदेत होते, आग्र्याच्या कैदेत असताना हिरोजी बाबांना प्रश्न पडला होता, आता पैसा नाही. मला नेहमी असं वाटत बरं, एकदा सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना घेऊन सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊ शासनाच्या सगळ्या, आणि केवळ एवढी 4 वाक्य सांगून सगळ्यांना परत पाठवा. फरक पडेल असं नाही, सामट तातडीचे झालोय. काय केलं हिरोजी बाबांनी? महाराज कैदेत आहेत, जवळपास अशी स्थिती आहे की औरंगजेबाच्या कैदेत गेलेला माणूस जिवंत परत येत नाही, तेव्हा महाराज आता परत येण्याची शक्यता जवळपास संपलेली आहे. अशा अवस्थेमध्ये माझे पैसे कोण देईल याचा विचार न करता स्वतःची इस्टेट पणाला लावून गहाण ठेवून त्याच्यावर पैसे घेऊन पहिल्यांदा सिंधुदुर्ग उभा केला. महाराज आल्यानंतर त्याला हे कळल्यावर महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. राज्य केवळ महाराजांनी स्वतः मान्य केले, माझ्यावर नाही उभं राहिलं. बाजी होते, येसाजी होते, तानाजी होते, अगदी बाजी पासनकरांपासून सुरुवात झालेली सगळी होती. या लोकांच्या जोरावरच झालं. त्याचं दैवत हो की त्यांना जसे शत्रू मिळाले तसे स्वाधीनिष्ठ लोकही मिळाले. आणि लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टींसाठी कधीतरी बघितलं पाहिजे. आमच्या पंतप्रधानांना मी व्यक्तिगत टीका करत नाही, बरं काही मी वस्तुस्थितीची जाणीव करून देतोय तुम्हाला. आमच्या पंतप्रधानांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून करायच्या भाषणामध्ये शौचालय अजून बांधली पाहिजे हे सांगावं लागतं. 75 वर्ष संडास सुद्धा बांधू शकलो नाही आम्ही. आणि चला माझ्याबरोबर सिंधुदुर्गला, मी तुम्हाला दाखवतो महाराजांनी 40 शौचालय सिंधुदुर्गाच्या याच्यामध्ये बांधले आहेत किल्ल्यामध्ये.
एका तरी माणसाने किल्ल्यावर गेल्यावर हा प्रश्न विचारला नाही, ते माणसंच होती ना, त्यांना संडास होत होतो की नाही, मग ते कसे जात होते? पुरंदरवर आहे, रायगडावरही आहे, बघितलंय मी कधी? मग जर 350 वर्ष त्या राज्याभिषेकाला होता, तो राजा आपला आपला किल्ला बांधत असताना त्याच्यामध्ये 40 किल्ले बांधतो, 40 शौचालय बांधतो आणि ती इतकी आहे। आता तुम्हाला शब्द रेल्वेमुळे कळायला लागला असेल, बायो टॉयलेट। त्यांनी केलेल्या त्या संडासामुळे घाण झाली असं मला दाखवा उदाहरण कुणी लिहिलेलं, परदेशी लोकांनी लिहिलेलं, त्यांनी कौतुक केलं या व्यवस्थेचं। वर वाहणारी हवा, वर्ण ओतलं जाणार पाणी, पडणारा मैला, या सगळ्याचा विचार करून, स्वच्छतेचा विचार सगळा डोक्यात ठेवून बांधकाम केलेलं आहे। का आम्हाला ह्या बारीक सारीक गोष्टीमध्ये जावं लागतं? जरा त्या पत्र दिलंय ना, त्या लष्करी छावणीला ते कधीतरी वाचून बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये ते लिहितात कि कशा प्रकारे पैरण घ्यावी, कशा प्रकारे प्रजेला त्रास न देता त्यांचं साहित्य आपल्याला हवं असलं, ते गरजेचं असलं तरी सुद्धा ते विकत मोबदला देऊन कसं घ्यायचं? काय काय केलं पाहिजे याच आज्ञापत्र जर बघितलं ना, तर आज्ञापत्र बघितल्यानंतरच्या महाराजांना बाकी दुसरे महाराज त्यातले शोधावेच लागत नाही। आज्ञापत्रामध्ये तेव्हा कळतं की लोकांना असं का वाटायचं, हे राज्य माझं आहे, शिवाजी माझं आहे, राजा माझा आहे। त्या हत्तीखान्याच्या इमारतीच्या बाबतीत म्हणजे आता तुम्ही जवळ आहात म्हणून तुम्हाला सांगतो, तिथे जिथे पुरातत्व खातं नावाचं एक भयानक खातं आमच्याकडे आहे, ते काय हे मलाही माहित नाही। त्यांच्या ताब्यात वास्तू गेली की 100% फोटो काढून ठेवायचा, कारण ही बघायला मिळणार नाही आता मला। त्यांनी तिथे संडास बांधलाय त्या हत्ती खाण्याच्या इमारत रायगडावर, त्याच्या पलीकडच्या बाजूला जे बालप्रवेशी गृह आहे त्याच्यामध्ये मुलांना, अनाथ झालेल्या मुलांचं संगोपन करण्याची व्यवस्था होती। युद्धावर मारल्या गेलेल्या सैनिकांच्या विधवांना आणि त्यांच्या मुलांना तिथे आणायचं, त्यांनी लाचारीनं जीवन जगू नये। कुठली खाती तुमच्याकडे, माझे सैनिक कल्याण, त्यांनी केलेलं कधीतरी कल्याण बघा, त्यांना मुलगी आणि सैनिकी दोन्ही शिक्षण द्यायचं, त्याचा सगळा खर्च स्वराज्याच्या दौलतीतून करायचा, आवश्यकतेनुसार त्यांना सेवेत सामावून घ्यायचं। का वाटणार नाही त्या सैनिकाला आपल्या राजासाठी मरावं? पेन्शन सुरू होत नाही म्हणून फेऱ्या घालायला नाही लागले बाबा। स्वराज्य आणि स्वातंत्र्यातलं जे अंतर आहे ना, 350 वर्ष हे अंतर अभ्यासण्याचा आम्ही कधी प्रयत्न केला नाही, भले व्यवस्था कोणती आहे। आमची ही व्यवस्था आम्हाला कधीतरी कळली पाहिजे की महाराजांनी स्वराज्य नावाची जी संकल्पना, जी चौकट मांडून घेतली होती, त्याची व्यापकता काय आहे आणि ती व्यापकता आपल्याला आज आजही म्हणजे काळाच्या पलीकडचं आहे, ते काळाच्या चौकटीत आता ते 1674 ला होतं, आता गरज नाही असं नाहीये, पाणी आजही लागतं पण तेव्हा आटत नव्हतं, आता आटतं। कोणती झाडं गळावर लावली पाहिजे? त्यांनी लिहिलंय लिंब गडावर लावा, उन्हाळ्यात येणाऱ्या लोकांना लिंब, लिंबाचं सरबत असा शब्द नाहीये, लिंबू पाणी आणि ताक देण्याची व्यवस्था गडावर असली पाहिजे। एक काम करू शकतो का आपण? साधा विचार करा बरं का, तुमच्याकडे आलेला पाहुण्याला कोल्ड ड्रिंक घ्या, शर्म नाही वाटत का? कुटुंबाची झाडं गेली तुमच्या घरी, मुळामध्ये स्वातंत्र्य हा केवळ राजकीय विचार नसतो, तो व्यक्तीच्या मनामध्ये असावा लागतो। माझ्याकडे येणाऱ्या माणसाला तुम्ही जाऊन बघा केरळमध्ये, तिथे शिवाजी नव्हते पण दाक्षिणात्य भागामध्ये तुम्ही गेले तर तुम्ही कोण डॉक्टर असा, इंजिनियर असा, शेठी असा, नाही तर गरीब भिकारी असा, तुम्हाला हॉटेलमध्ये गेल्यानंतर आजही केळीच्या पानावरच जेवायला मिळतं। त्यांनी त्यांची संस्कृती सोडलेली नाही,
संस्कृतीचा ह्रास करणं ही पारतंत्र्याची पहिली पायरी आहे. काही असं विचार ये मी गुरुपाणी देणार तुला हवं असलं तर जा बाहेर मिळेल तिथे जाऊन कोणा तुला पी. महाराजांनी लिहिलं का लिंबू पाणी आणि ताक त्यांना देणे. तुम्हाला एक साकार महोत्सव राज्य करायचे प्रत्येक गडावर. मला एक कौतुक होतं हा साकार महोत्सव म्हणजे काय किती सुंदर कल्पना आहे आपल्याला ती राबवता येऊ शकते बरं. तो जो गड आहे कुठलाही एक गड बघा त्या गडाच्या आजूबाजूला कारण तेव्हा जसं तालुक्याच्या ठिकाणी आता सगळी ऑफिस असतात मग तिथे शैक्षणिक व्यवस्था असतात मग आमची गावातली माणसं तालुक्याच्या ठिकाणी राहतात ती केंद्रीकृत व्यवस्था होते तसं गड ही तेव्हा व्यवस्था होती त्यामुळे व्यवस्था त्या पायथ्याशी किंवा आजूबाजूला व्हायची. तिथल्या सगळ्या लोकांना पावसाळ्यापूर्वी आमंत्रित करून बोलावलं जायचं. त्यांनी काय करायचं गडावरच्या सगळ्या इमारती होत्या त्या सगळ्या इमारती काही गळणाऱ्या स्लॅबच्या नव्हत्या ना त्यांना दरवर्षी वॉटर प्रूफिंग करावं लागायचं. मग ती साकारणी करण्याकरता सगळ्यांना बोलवायचे त्या साकारणी करून रात्री त्यांनी करमणुकीचे कार्यक्रम आपल्या याच्यात करायचे आणि त्याच वेळेला गडावरची बाकीची स्वच्छता आणि सगळ्या गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या. चार दिवसाचा तो कार्यक्रम असायचा त्याला साकार महोत्सव आता हल्ली म्हणतात त्याला साकारणी असं त्यांच्याकडे शब्द आहे. प्रत्येक गडावर हे व्हायचं त्या लोकांना आजूबाजूच्या त्या गडाबद्दलची आत्मीयता निर्माण व्हायची की राजा हे सगळं आमच्याकडनं करून घेत. बऱ्याच लोकांना हे असतं माझ्याशिवाय पान हलत नाही राजांनी त्याचाही वापर करून घेतलेला. पण लक्षात ठेवा बरं का शिवाजी शिकायचे म्हणजे आमच्याकडे जे चुकीचं शिकवलं जातं ते नाही त्या हिरकणीची कथा आहे ना त्याच्यातला सगळ्यात मोठा भाग आम्ही विसरतो. महाराजांनी तिची खणानारळ मोठी बनली कौतुक केलं तिला परत पाठवलं सगळं झालं पुढचं विसरतो ते महत्वाचं आहे. त्यांनी हिरोजी बाबाला बोलवून घेतलं. हिरोजी बाबा राजधानीचा गड अभेद्य आपलं बाळ राहिलं म्हणून ती उतरून खाली गेली गड बंद असताना उतरून गेली किल्ला अभेद्य आहे का ती उतरून गेली म्हणजे सैनिक उतरून जाऊ शकतो गडावर डाबलेला कुणी उतरून जाऊ शकतो. आता ती लोकांना वाट मिळेल खालूनही वर येऊ शकतात. तेव्हा आता एक काम करा राजधानीच्या संपूर्ण तो जो कोट आहे तो गुळगुळीत करून टाका एक आणि जिथून ती खाली उतरली तिथे बुरुज बांधला आणि त्या हिरकणी बुरुज नाव दे. तिचा सत्कार केला तिच्या धाडसाचं कौतुक केलं पण जिथून जागा होती अभेद्यता संपवणारी ती जागा नाही शिकवून टाक. संभाजी कावजी कोंडाळकरांना आपल्या बरोबर अफजल खानाच्या भेटीस घेऊन गेले. संभाजीला एकच सांगितलेलं होतं संभाजीला का घेऊन गेले अफजल खानाच्या सगळ्या प्रकरणामध्ये कधी लक्षात येत का तुमच्या. अफजल खान जेवढा उंच होता जेवढा जाडा होता जेवढा मजबूत होता त्याचं प्रतिबिंब म्हणजे संभाजी कावजी कोंडाळकर होते. वेळ आलीच द्वंद्वाची आपण अलगद बाजूला होऊन संभाजीला काढलं ताब्यात द्यायचं निर्णय नक्की आपल्या बाजूला. पण व्यवस्था काय केली होती ती कधीतरी कोथळा काढला ह्यातच आम्हाला आनंद आहे. तान्या हा जो शामियाना शामियाना आहे ना त्या शामियानाच्या मागच्या बाजूला तू उभं राहायचं कधीतरी हे तिथे जाऊन बघा म्हणजे लक्षात येईल. तुला एकच काम आत इकडे शिवाजी मिठी मारू दे अफजल खान मरू दे शिवाजी मरू दे जखमी होऊ दे गळ्यात गळे घालून राहू दे तिकडे काय होतंय हे तू बघायचं नाही तुझी जबाबदारी एकच. खालून जर कुणी वर यायचा प्रयत्न केला तर तो जिवंतपणे वर येता कामा नाही जबाबदारी प्रत्येकाला काम वाटून दिलं. पण संभाजी काका काहीतरी गडबड करतील म्हणून जीवाला ते अलगद बोलले होते बाबा तू सय्यद बंडावर पण लक्ष ठेव आणि या संभाजीवर लक्ष ठेव पहिला. याच कारण मारून त्याला महाराज बाजूला झाले तो अल्ला अल्ला दगा दगा तोबा तोबा पोट दाबत बाहेर जेव्हा पडला ना तेव्हा संभाजी कावजींनी महाराजांना सोडलं की अंगरक्षक म्हणून गेले होते बॉडीगार्ड महाराजांना सोडलं की तलवार घेतली पहिल्यांदा खानाचा मुंडकं कापून टाकलं की भाला उचलला त्याच्यामध्ये ते मुंडकं घातलं
पहिल्यांदा ते आपल्या घोड्याला टांग मारलेले आणि पहिल्या आऊ साहेबांना दाखवायला गेले अफजल खान. ते ब्रेकिंग न्यूज ची त्याला पण हौस होत. महाराजांनी कौतुक केल्यानंतर त्यांचं गळ्यातला कंठा घातलाय संभाजी कावजीनं. आऊ साहेबांना दाखवायला गेले. पण तुम्हाला शिवाजी काय करायचं असलं तर त्याच्याकरता सांगतो, गळ्यातला कंठा त्यांनी केलं कारण सोपं नव्हतं. प्रतापगडावरून रायगडावर अफजल खानाचं मुरक घेऊन जायचं हे सोपं काम नाहीये कारण खाली अफजल खानाचं सैन्य आहे. नंतर आपलं आहे त्याच्यातून संभाजी कावजी मारले गेले असते खानाच्या मुरक्या सगळ्या. पण पिसाटच होत तरी जाऊन आऊ साहेबांना त्यांनी दाखवलं, कौतुक केलं गळ्याचा कंठा. पण नंतर त्यांचं रिव्हर्शन केलं. रिव्हर्शन का? अरे संभाजी ती चार वाक्य खूप आवडतात बरं का. अरे संभा कशासाठी जीव धोक्यात घातला? मी जी वाघनखं वापरली होती ना त्या वाघनखानं जहाल विष लावलेलं होत. तो कितीही धावत पुढे गेला असता तरी मेलाच असता. ही व्यवस्था मी आधीच केली होती, त्याला मारण्याची गरज नव्हती. मी जेव्हा वाघनख त्याला लावलं ना तेव्हाच तो मेलेला होता एक गृहीत धर. बरं त्यातूनही त्याचं मुडकं उडवलं असेल पर्यंत ते उचलून घेऊन गेला. जर का तो सय्यद बंडाचा वार जीवा महाराने घेतला नसता आणि माझ्यावर तो आला असता तर अफजल खान पण मेला असता आणि शिवाजी पण मेला असता. मग उगाच आपलं विजापूरकरांना जिंकलं कोण याचं काही तुमचा एक केला ना आमचा एक केला चाल असं झालं असतं. मुळामध्ये जबाबदारी ज्याच्यावर टाकली त्यानं ती पार पाडली पाहिजे ही भूमिका घेऊन ते राहिले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येकाने शिवाजी राजांचं चरित्र एवढ्या करता वाचावं ज्यांना नैराश्य येत ना त्यांनी महाराज वाचावे. मी नेहमी सांगतो एक लक्षात ठेवा बरं का, पन्हाळगडावर नुसते आता जाऊन मला राहून जातो. आता सगळं गड म्हणून काही राहिलं नाही, डांबरी रस्ते झाले, किल्लाही डांबरट झालाय. नुसते राहून दाखवा पावसाळ्यात तुम्हाला त्याला संपूर्ण वेळा असताना आता आपण वाचत नाही हे लक्षात आल्यानंतर सुद्धा महाराज देव गंभीर होतो काही. अरे एवढं विचार आहे माहितीये का की ज्या वेळेला दोन पालख्या बाहेर काढायच्या शिवा काशीदांचं कुठे पण तर आहेच, पण शिवा कुठे सापडेल हे महाराजांना बरोबर माहिती होत होते. त्याला म्हणाले होते तुम्हा लक्षात ठेवा बरं का, सगळे कपडे महाराजांचे जे होते तसाच्या तशी वेशभूषा केली पण पायातल्या सपाटा घालत नव्हता. ज्याच्यावर डोकं ठेवायचं तो पायात आपल्या कशा घालायच्या? मी जगलो तर तू मला डोकं ठेवशील ना? मग घाल. त्याला घालायला लावले आणि एकच पथ्य सांगितलं, शिवा बाकी तू शिवाजी सारखा दिसतो, शिवाजी सारखा वाटशील, पण एक कर बाबा, काहीही कर पण बोलू नको. बोललास की तू पण संपला आणि मी पण नकली अडी असली दोघेही संपते. तेच त्यानं तिथे केलं, काही गरज होती का? कोण आहेस तू? शिवाजी. इथपर्यंत ठीक, असली का नकली? शिपाई कडी होत पाचपेच नाही. महाराजांनी बोलू का नको सांगितलं होतं ते तिथे कळ. असली का नकली? नकली. आता काय सत्तर होणार होता तुझा? काही वेळ गेला असताना त्याच्यामध्ये त्याला सिद्ध करायचं होतं तू नकली आहेस बोलला. बर तरी सुद्धा विचारतो तो शिवाजी कुठे आहे ते तर तुला नाही मिळणार, तो केव्हा गेला म्हणलं पांढरा पाणी पलीकडे गेला. आता सांगायची गरज आहे का तो पांढरा पाणीच्या पलीकडे गेला म्हणून? त्याच्यामध्ये महाराजांना अडचणीत आणायचा विचार नाही. शिपाई त्याच्या मनामध्ये डावपेच नाहीये, तो सरळ आहे. आणि महाराज म्हणून म्हणाले होते, शिवा बोलू नकोस फक्त, बाकी तू सगळं करशील माझा विश्वास आहे. बोललास की अडचणीत आणलास. पण अशी माणसं महाराजांना मिळाली होती हो, त्यांनी ती माणसं टिकवली, त्यांच्या बरोबर राहून काम केलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली केली असेल ना तर या सगळ्यांच्या सोबतीनं जे राज्य निर्माण केलं त्याचा मला एकच घटना. दक्षिण दिग्विजयावर महाराज निघाले होते तेव्हा सोयराबाई साहेब म्हणाले होते, जाताय ना गोवळ पुण्याच्या कुतुबशहाला भेटणार, त्याचं वैशिष्ट्य काय? दिल्लीच्या शहनशहाला जाऊन भेटून आलो. आता गोवळ पुण्याचा कुतुबशहा कधीचा? नाही पण चांगले कपडे शिवायला महाराजांनी गंमत केली. महाराज म्हणले कपडे कुठे आहे, कापड कुठे आहे,
कपडे शिवायला हवेत तिकडे जायला हे बरोबर आहे, दैनंदिन जीवनात घडणारी घटना आहे बरं का? कपडे कुठे आहे भाई, कापड कुठे आहे? ती म्हणली ते सुरतेच्या छाप्यात पकडलं ते लक्षात ठेवा बरं। आजच्या राज्यकर्त्याला हे उदाहरण सांगा, पुढायला सगळ्यांना महाराज म्हणाले सोयरा होय खरं आहे कापड आहे, आम्ही सुरतेला तागा आणला होता त्याच्या, पण तू विसरली छापा मारून आणलेलं कोणतीही वस्तू ऐवज साहित्य जवाहीर खान्यात जमा करून आम्ही त्याची पावती केली आणि एकदा पावती घेतली म्हणून राम गणेश गडकरांनी फार सुंदर वाक्य वापरलं ते नंतर म्हणजे अनेकदा अनेकांना असं वाटतंय की शिवाजीनीच वापरलेले आहे, पण ते राम गणेश गडकरांनी वापरलेले आहे। राजा हा दौलतीचा उपभोग शून्य स्वामी आहे, हाच विचार आहे त्याच्यात। मी ते एकदा राज्य व्यवहार जवाई खाण्यामध्ये जमा केलं की ते जनतेच होत, त्याच्यावर माझा अधिकार राहत नाही। एसटी मधलं कापड देऊन किती लोक काय काय शिवतात ते जर बघितलं तर महामंडळाचे आमदार वाईट का होते कळेल बरं का? शिवाजीराजांचं हे उदाहरण एवढं पचवणं सोपं नाहीये सोयरा। ते कापड आम्ही पावती देऊन ताब्यात दिलं हे तू विसरलीस, ते कापड आता आमचं राहिलं नाही। आणि शिवाजी वेशभूषेवर कापडावर तिकडे लक्षात ठेवला जाणार नाही, शिवाजी येतो यामुळेच त्यांची झोप उडाली, आमची नख आमची बोट सगळी त्याला कळली, आमची कीर्ती तिथे पोहोचली। मित्रांनो समाजामध्ये सगळ्यात महत्वाचं आमच्याकडे राजाला सुद्धा ऋषी मानलेला आहे, राजर्षी म्हटलेला आहे, आणि अशा राजर्षीचा झालेला तो राज्याभिषेक, अशा राजर्षीचा झालेला तो की ज्यानं मी या मालमत्तेचा अधिपती हे मानलं नाहीये तर त्याच्यावर नाट्य लिहिणाऱ्या माणसाला सुद्धा राजा हा दौलतीचा उपभोग शून्य स्वामी असतो हे लिहावंस वाटत, यातच महाराजांचं संपूर्ण नॅशनल कॅरेक्टर उभं राहतं, राष्ट्रीय चारित्र्य उभं राहत। मला सांगताना कुठे त्यांनी असं राजा म्हणून प्रजेच काही लुबाडलंय अशी घटना नाही, अशी घटना नाही। लक्षात ठेवा सुरतेपासून घातलेल्या सगळ्या छाप्यांमध्ये सामान्य माणसाला त्यांनी त्रास दिलेला नाही, आणि आम्ही मात्र शिवाजी मग कुणीतरी पंतप्रधान त्याला लुटला म्हणाला त्याला त्या ते जबाबदार नाहीये। आम्ही आमचे अजूनही शब्द प्रयोग बदलत नाही आहोत, आग्र्याहून महाराज पळून आले हा शब्द प्रयोग 350 वर्षी 350व्या वर्षीपासून टाकून द्या, महाराज यशस्वी सुटका करून आले, पळून येतो त्याचं नाव शिवाजी असू शकत नाही, सुटकाच केली त्यांनी स्वतः, हे लक्षात घेण्यासारखं आहे। लूट केली आमच्याच देशात, आम्ही लूट केली, तुम्ही आमच्याकडे येऊन लूट केली आहे, त्यांनी ग्रँड डॅमनी लिहिणं बरोबर आहे हो सुरत लुटली, आम्ही कधीतरी विचार केला पाहिजे की शिवाजीने लूट केली याचा अर्थ आम्ही त्या राजाला आमच्या रुखावर ठरवतोय, महाराजांनी छापा घातला हाच शब्द बरोबर आहे। शब्द बदलल्यामुळे काय होतं हे महाराजांना माहिती होतं म्हणून राज्य व्यवहार कोष निर्माण केला, मी सातत्यानं सांगतोय। त्याच्यामध्ये परिभाषा बदलली की माणसाच्या मनामध्ये त्याचा विपरीत परिणाम होतो। तीन गोष्ट, कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी, दुष्काळी व्यवस्थापन, कधीतरी महाराजांचं दुष्काळी व्यवस्थापन बघा, आपल्या लक्षात येईल की महाराजांनी दुष्काळी परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी काय केलं, स्वतंत्र विषय। कधीतरी स्थापत्य शैली म्हणून राजांच्या किल्ल्यांचा अभ्यास करा, एक सिंधुदुर्ग अभ्यास केलात ना तर एका सिंधुदुर्गावर 100 लोकांना पीएचडी वेगवेगळ्या विषयात करता येईल। आजही किल्ल्याला कोणतंही आरमार किल्ल्याच्या भिंतीला जाऊन धडक देऊ शकत नाही, करून बघा प्रयत्न, शिश्याची खाली भिंत घालते शिश्याची,
तेव्हा किल्ला बांधल्यानंतर किल्ल्यामध्ये काय काय व्यवस्था आव्या हे महाराजांनी ठरवलं. आम्ही हे का केलं की आम्हाला या सगळ्या गोष्टींना काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे म्हणून महाराजांनी या सगळ्या गोष्टी आणल्या, तिकडच्या गोष्टी पाहिल्या, त्या आपल्याला आपल्याला करता येतील याचा विचार केला आणि त्या आत्मसात करून अंमलबजावणीत उतरले. त्यांनी फ्रेंचांना सांगितलं तुमच्याकडे काय दारू चालली मिळते कुठली बंदुकी. त्यांच्याकडे तो जो दारू म्हणजे तो दारू गोळा तो आतमध्ये टाकतो आणि तो पावडवतो त्याला गोलंदाज असं म्हणतात. आपल्याकडे हा मराठी शब्द क्रिकेटसाठी वापरला जातो पण गोलंदाज म्हणजे काय हे आपल्या मराठी माणसाला नक्की सांगता येणार नाही मला खात्री आहे. पण हा गोलंदाज हा शब्द क्रिकेट मधला नाहीये, तो गोळा टाकणाऱ्या माणसासाठी आहे. तर त्यांच्याकडून त्यांनी फ्रेंचांकडून दारू गोळा घेतला, त्यांचं तंत्रज्ञान शिकून घेतलं, ब्रिटिशांकडून बंदुका घेतल्या आणि एक गोष्ट हेन्री एक्झिंडन कायमस्वरूपी 1674 चा पूर्ण हेन्री एक्झिंडन काढून बघा, तो अनेक ठिकाणी भेटायचा प्रयत्न करतोय. मग तो रायगडावर आला, त्याच्याशी सगळं मान्य केलं पण एक ब्रिटिश सारखं तुमणं घेऊन बसले होते. आमच्या चलनाला परवानगी दे, राज्य कसं राखायचं असतं ते महाराजांनी महाराज नाही म्हणाले नाही पण केलं तरी. तुमचं चलन आमच्याकडे, आमच्या चलनात हवा असला तर व्यवहार करा, तुमचं चलन आम्ही पण नाही म्हणाले नाही आणि केलं कधीच. एकच गोष्ट आपल्याला सांगतो, ब्रिटिशांनी लिहून ठेवले हा राजा जर टिकला असता तर हिंदुस्थानवर आम्हाला राज्य करता आलं नसत. आम्हाला हिंदुस्थानवर राज्य करता आलं याच कारण शिवाजी नावाचा राजा नंतर राहिला नाही आणि शिवाजी नावाच्या राजाचं जे धोरण होत ते पुढे कुणालाही आत्मसात करता आलं नाही. आता हे आमचं कौतुक आहे काय मला माहित नाही. याच कारण महाराजांनी सांगितलं परदेशी लोकांना परदेशी उत्पादन आपल्याकडे आली पाहिजे, स्पर्धा झाली पाहिजे. पण ब्रिटिशांना काय सांगितलं होतं, तुम्हाला वखारी टाकायच्या परवानगी देते, वखारीच्या अटी आहेत त्या काढून बघ. ब्रिटिशांनी राग आणि कौतुक दोन्ही व्यक्त केले, राग याच्यासाठी की आपलं त्या काळामध्ये जमलं नाही काही म्हणून राग आहे महाराज, पण व्यवस्थापनाचं कौतुक केलंय. ते म्हणले तुम्ही दुकान केवढं घालायचं, वखार केवढी घालायची, तुम्हाला तुमच्या मराठीत सांगितलं चटकन कळेल, त्याचा टाईट प्लॅन आम्ही देणार. तुमची इमारत कशी बांधायची ती तुम्ही ना ठरवायची, वखारीची इमारत आम्ही जशी देऊ तेवढ्याच आकारमानाची तेवढ्याच व्यवस्थेची असेल. म्हणजे तुम्हाला कधी छापा टाकायची वेळ आली तर इमारतीचं डिझाईन आम्हाला काय आहे ते बघायची गरज नाही, इमारत आम्ही देऊ तेवढी. तुम्ही सुरक्षा रक्षक नेमायचे, सैन्य ठेवता येणार दोन आणि तीन सगळ्यात महत्वाचे आमच्या भूमीतल्या राजकारणामध्ये गडबड करायची नाही. व्यापारी या व्यापारी राहायचं, ताजवा घ्यायचा, विकत बसायचं, इकडच्या गोष्टीत लक्ष घालायचं नाही. पुढच्या राज्यकर्त्यांनी हे जर लक्षात घेतलं असत तर इंग्रजांना एवढ्या गतीनं राज्य ताब्यात घेता आलं नसतं. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. महत्वाचं महाराजांनी ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिका तत्वनिष्ठ पद्धतीनं चिकित्सक दृष्टीनं अभ्यासल्या तर आपल्या लक्षात येईल की आपण नव्या भारताचं चित्र डोळ्यासमोर उभं करत असताना अजूनही आमच्यामध्ये एक असं रसायन आहे की खरंच इथे बसला खाली व्याख्यानाला तर कुठता येत नाही, पण जय भवानी म्हटल्यानंतर कुठलं ताकद येते जय शिवाजी म्हणण्याची, हे कुठलं टॉनिक आहे. काहीतरी आमचं कुठेतरी ऋणानुबंध आहे, कुठेतरी त्या हृदयाशी ते तो संवाद आहे ना त्या व्यक्तिमत्वाचा त्या चरित्राचा, तो जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आम्हाला जगण्याचा आशावाद आहे. एक कवी भूषणांनी एका शब्दामध्ये सांगून टाकले काशी होते कला गई मधुरा मस्जिद वही यदि शिवाजी न होते तो सुन्न तो होतो सर्व की बाकीचा विचारच करण्याची गरज नाही. एका दृष्टीने सांगून टाकले जो माणूस औरंगजेबाला त्याच्या दरबारात जाऊन त्याच्यावर कविता करून सांगत होता तू नालायक आहेस म्हणून, फक्त काव्यात सांग
एकाच वेळी गळ्याला फास लावायची योजना होती, पण तो शिवाजीचा कवी होता ना, त्यांनी सांगितलं तू भुंग आहे आणि माझा राजा संतापाचा तुम्ही। महाराज छोटू झाल्यानंतर औरंगजेबाला पुढे कधीतरी कळलं की संतापा म्हणजे काय आणि भुंगा म्हणजे, कारण भुंगा असं एकही फुल नाही की भुंगा त्याच्यावर बसत नाही असं आपल्याला समज आहे। म्हणून पूर्वी जिथे नारळाच्या बागा असायच्या ना, त्या नारळाच्या बागांमध्ये मधून मधून सोनचाफ्याची झाडं लावायची, ती फुलांसाठी नव्हती। सोनचाफ्याच्या झाडावर कधीही भुंगा बसत नाही, त्या झाडाला भुंगा लागत नाही। कविराज मुखेड म्हणाला तू सो भुंगा आहे, सगळ्या फुलांवरचा मध शोषून घेतोस आणि आपल्या राज्याला तोडतो, पण आमचा राजा सोनचाफ्याचा तुम्ही। आता तुला बसायचं असलं तर जाऊन बस, तू म्हणशील सोनचाफ्याच्या फुलाला काही होत, कारण त्याची त्याला आजच्या तुमच्या भाषेत सांगितलं तर ऍलर्जी आहे भुंग्याला, त्या फुलाला झाड आहे। मित्रांनो समजून हे घेतलं पाहिजे की महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास तर आपल्याला वाचलाच पाहिजे, तो जाणवला पाहिजे, पण या 350 वर्षात शिवकालीन व्यवस्थापन जे होतं ते आपल्याला परत राबवण्याची गरज आहे, ते कालबाह्य झालेलं नाही। पाणी कालातीत आहे, या बरोबरीनं त्यांनी केलेली व्यवस्था, आरोग्याच्या सुविधा, शेतीची व्यवस्था, शेतसाऱ्याची व्यवस्था, दुष्काळाची व्यवस्था, धरणाचं बांधकाम, स्थापत्यशैली हा स्वतंत्र विषय आहे, प्रतापगडाच्या पायथ्याखालचा पूल अजून जिवंत आहे, आमच्याकडे बांधायला सुरुवात करताना का कोसळतात, आणि कुठेही सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे त्याच्यात कुठेही सिमेंट नाहीये, सगळं बांधकाम व्यवस्थित केलेलं आहे। हिरोजी बाबांना त्यांनी विचारलं होतं हा जर जगदीश्वराचा तलाव तुटला तर, हिरोजी बाबांच्या व्यवस्थित लक्षात आलेला मुद्दा होता, तलाव करायचा म्हणजे खड्डा काढायचा नाही, जिथे पाणी लागेल तिथे तो जो खड्डा काढायचा, त्या खड्ड्यातून ते दगड काढायचे, त्या दगड्यातून बांधकाम करायचं, पण जगदीश्वराच्या तलावाची रचना अशी आहे की तो जर फोडला तर महाद्वारातून पाण्याचा लोट बाहेर येईल आणि आपत्तीकालीन स्थितीमध्ये शत्रूला बाहेर लोटून ते पाणी टाकू शकेल। केवळ पाण्याच्या व्यवस्थेकरता तो बांधलेला नाहीये ही गोष्ट लक्षात ठेव, आणि म्हणून प्रत्येक एक एक किल्ल्याचं व्यवस्थापन हा स्वतंत्र विषय आहे, पण आपण हे समजून घेतलं पाहिजे, डोळे उघडून त्याच्याकडे बघितलं पाहिजे। हेनरी एक्झिंटन प्रश्न विचारला, तो लिहितो त्याच्या पत्रामध्ये की या वाटेनी एवढ्या मोठे दोन हत्ती आले कसे वरती, ते म्हणले ते लहान असतानाच आणून ठेवलेले होते असं सांगितलं। त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय की हा माणूस कुठे दूरदृष्टी ठेवून हा विचार करतो, हे काळाच्या गणितामध्ये बसणार नाहीये। एकूण आयुष्य किती मिळालं, फक्त 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, त्यातलं 1645 च्या आधीचा वजा करा, 1645 नंतर सुद्धा लगेच होईल नाही, पण ठरवूया 1645 ते 1680 एवढा कालावधीमध्ये किती प्रचंड एकच काम केलं, एकच काम। राज्याभिषेकानंतर शिवशक निर्माण झाला, राज्याभिषेकानंतर व्यवहार पद्धती एकदेशीय झाली आणि दाही दिशांना कळलं की मराठ्यांचा राजा दख्खनचा चुहा राहिला नाही, ते मराठ्यांचं किरकोळ राज्य राहिलं नाही, तो दरडांचा देश राहिला नाही, तो आता अभिषिक्त सम्राट झाला आणि परत एकदा महाराजांनी इच्छा व्यक्त केलेली होती। आता माझं राज्याभिषेक झाला ना आता मी गप्प बसतो असं झालेलं नाहीये, त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे, दिल्लींद्र पदलीप सभा असं त्यांना म्हटलेलं आहे, म्हणजे दिल्लींद्र होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, असे तू हिमाचल दृष्टी ठेवून केलेलं हे राज्य निर्मितीचा प्रयोग आहे। आणि त्यामुळे हे सगळं करत असताना ज्या काळामध्ये राज्याभिषेक झाला त्या काळामध्ये बाहेरच्या लोकांना कळलं, सगळ्यांपर्यंत संदेश गेला की आता या मातीतला राजा अभिषिक्त राजा झाला, या एकाच गोष्टीचा परिणाम देशाच्या राष्ट्र या संकल्पनेला जागृत करणारा होता। आणि म्हणून पुढच्या काळामध्ये महाराजांना शत्रू कायम होते,
पण शत्रूंनी आता पाहताना त्यांच्याकडे छत्रपती म्हणून पाहिलं आणि आपल्याकडे छत्रपती होण्याकरता तोपर्यंत राजांना छत्रपती म्हटलेलं नाहीये, 74 नंतरच राजांना छत्रपती म्हटलेलं. आम्ही वाटेल तेव्हा म्हणतो, तुम्हाला सोडून द्या. 6 जून 1674 नंतर महाराजांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज असा येतो, याचं कारण छत्र आणि चामराचा अधिकार वेदमंत्राच्या उद्घोषामध्ये त्यांना बहाल केलेला होता. आपल्याकडे छत्र कोणाला तरी, ती छत्री नाही, ते छत्र आहे. आणि छत्र कुणाला तरी धारण करता येत नाही, छत्र धारण करण्याचा अधिकार मिळवावा लागतो. आणि निःसंशय शिवाजी महाराज नावाच्या एका जबरदस्त व्यक्तिमत्वानं तो सिद्ध करून मिळवलेला आहे. याच कारण तुम्ही अफजल खान मारला गेला याची बातमी लंडन टाइम्स ला येते, यातच त्याचं श्रेय आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्याकडे तेव्हा पेपर नव्हते, त्यांच्याकडे वृत्तपत्र सुरू झाली होती. आठवड्याने येणाऱ्या साप्ताहिकाला तेव्हा वृत्तपत्र म्हणत असत. त्याच्यामध्ये बातमी आहे की शिवाजी आणि अफजल खान यांची भेट झाली, म्हणजे लंडन मध्ये या घटनेची नोंद घेतली गेली आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. आमचं लक्ष नव्हतं, बाकीचं सगळ्यांचं महाराजांवर लक्ष होत. आणि म्हणून कधीतरी या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे की महाराजांनी केवळ जय भवानी आणि जय शिवाजी करता राज्य निर्माण केलं नाही, तर त्या राज्य व्यवस्थापनेला स्वतःचा असा आकार होता, अधिकार होता, आणि त्याच्याच जोरावर साम्राज्य म्हणून गवसणी घालण्याचं त्याच्यामध्ये सामर्थ्य होत. 7 नद्या या ज्यांचं पाणी आणलं ना, तेच तर स्वप्न बघत होते ना आनंदमन भुवनी. महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर तुझ्या भवानीला नवस फेडताना जे वाक्य वापरलं गेलं, आता तुझा तू वाढवी राजा, मला आनंद झाला एवढ्या करतात झाला की आनंदवन भुवन. ते आनंदवन भुवन म्हणजे महाराष्ट्र नव्हता, आनंदवन भुवन हे वाराणसीचं पूर्वीचं नाव होतं, जे वैभव त्या काळामध्ये तिथे होतं ते वैभव. आनंदवन भुवन आता वाराणसी पुरतं न राहता संपूर्ण असे तू हिमाचल व्हावं ही त्यांनी कल्पना होती. आणि 7 नद्या 7 समुद्रांचं पाणी जेव्हा त्याच्या करता आणलं जात, तेव्हा ते केवळ अभिषेकाकरता वापरलेलं पाणी नसतं, ते केवळ वेदमंत्रांनी उद्गारलेलं आणि अभिषिक्त केलेलं पाणी नसतं, तर त्या 7 नद्या कुठल्या आहेत, त्या 7 नद्यांच्या परिसराचाही त्याच्यामध्ये समावेश होतो. औरंगजेबाला तो कळला होता. 7 नद्या आणि 7 समुद्रांचं पाणी वापरण्याचं कारण आमच्या अभिषेक करणाऱ्यांना सुद्धा समजलं नव्हतं, महाराजांनी ते करून घेतलं होतं, गागाभट्टांना कळलं होतं आणि औरंगजेबाला कळलं. बाकीचे फक्त आपल्या लग्नातले मंत्र विसरून कसे जेवायला थांबतात तसेच आपण होतो. आमच्या दृष्टीने तो कौतुक काय, 1,40,00,000 कोण खर्च झाले, अरे राजाचा राज्याभिषेक आहे. बर तिजोरीत खंडराटे सांगणारा राजा नव्हता तो, राजाला साजेसाच खर्च होणार ना, होऊ दे ना खर्च. महत्वाची गोष्ट अशी आहे, त्या खर्चाच्या किमयेत काय साधलं ते बघा. एकाच वेळी आजची टायमिंग सांगतो तुम्हाला, आजचं टायमिंग 6 जून 1674 ला एकाच वेळी त्या काळात ताब्यात असलेल्या 360 किल्ल्यावर 5:40 पहाटे तोफांची सलामी झाली. केवढं मॅनेजमेंट स्किल आहे बघा, एकाच वेळी 5:40 360 किल्ल्यांवर. मोबाईल नव्हते, तार नव्हती, पण व्यवस्थापनाला शिस्त होती. शिवाजी राजे गडावर नाहीत म्हणून गडाचा कारभार बदफैलीपणाचा झाला असं कधीही घडलेलं नाही. एकदा ते सूत्र बर मुळात लक्षात ठेवा. आज 1674 ला राजमुद्रा नक्की झाली, त्या दिवशी राजमुद्रा स्वीकारलेली नाही. 1645 ला स्वराज्याची प्रतिज्ञा झाली, 1648 चं पत्र ऐश्वर्यांचं ज्याच्यामध्ये लिहिलंय प्रतिपश्चंद्र लेखे वर विष्णु विश्ववंदिता शिवशयचा मुद्रा भद्रा हे राजत. राजमुद्रा तेव्हा वापरली 1648 ला, त्याचं शिक्का मत 1674 ला. आणि कौतुक सांगतो मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा,
संपूर्ण चरित्र बघितल्यानंतर उत्तरार्धाकडे जातो. या मातीतला राज्यकर्ता भावा तो माझा मुलगा बाबा हे स्वप्न ज्या मांगळीनं पाहिलं त्या संस्कारांचं जे सिंचन केलं तिच्या हयातीत तिचा मुलगा केवळ राजा केवळ महाराज नव्हता छत्रपती झालेला त्या माऊलीला बघायला मिळाला हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. सगळ्यात मोठा ज्या माऊलीनं ते स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरलेलं कारण तोपर्यंत राज्यकर्ता तो होता पण राजधानी आणि राजा आणि 32 मणाचं सोन्याचं सिंहासन जरा त्या सिंहासनावर काय काय होतं तो हेनरी एजिंटर एकदाच बघून आला त्यांनी त्याच्यावर कुठली हिंदू चिन्ह होती त्याचं सगळ्याचं नकाशा काढलाय बघ. हा राजा 32 मणाचं सोन्याचं सिंहासन नाही वापरत आहे त्याच्यावर हिंदू साम्राज्याच्या सगळ्या चिन्हांना त्यांनी अंकित केलेलं आहे. ती कोणती आहे त्यांनी त्याच्या भाषेत लिहिलंय दात असलेला मासा आहे त्याला मत्स्यचिन्ह सांगता येत नाही हो तो त्याला काय माहिती त्यांची चिन्हच वेगळी आहेत सगळी. स्वस्तिका पासून सगळं त्याच्या केल्याचा आनंद आपण घेऊ शकतो. जय हिंद जय शिवाजी. दिलते श्याम मांगई पूजा या शिवाय